निंबोरा येथील अपंग विधवा भूमिहीन यांचे प्रपत्र ड मध्ये नावे समाविष्ट करण्याबाबत सुरू असलेल्या उपोषणाची सांगता. गट विकास अधिकारी भारसाकले यांनी लेखी स्वरूपात पत्रक देऊन उचित कारवाई करण्याचे दिले आश्वासन. जळगाव पंचायत समिती कार्यालयासमोर श्रीरामचंद्रबान बहादरे व इतर अपंग विधवा भूमिहीन यांचा प्रपत्र ड मध्ये नावे समाविष्ट करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण सुरू होते. उपोषणकर्त्याची दखल म्हणून गट विकास अधिकारी भारसाकळे यांनी तात्काळ उपोषण मंडपास भेट देऊन उपोषणकर्त्याच्या निवेदनामध्ये ग्रामपंचायत निंबोरा बुद्रक यांना आदेश देऊन अपंग विधवा भूमिहीन यांचे प्रपत्र ड मध्ये नावे नोंदवण्याबाबत नमूद आहे, परंतु सहस्थितीत नवीन पात्र लाभार्थ्यांचे नाव प्रपत्र ड मध्ये या स्तरावरून शासनाच्या निर्देशाशिवाय समाविष्ट करता येणार नाही. आज पंचायत समिती जळगाव दामोद अंतर्गत ग्रामपंचायत निंबोरा येथील श्रीराम बहादरे आणि इतर अशा काही दिव्यांग भूमिहीन मंडळींनी त्यांची नावं प्रपत्र ड मध्ये समाविष्ट करण्यासाठी निवेदन देऊन उपोषण केलेलं होतं. या उपोषणाबद्दल जी निवेदनाची प्रत आहे ती आपण यापूर्वी जेव्हा निवेदनाची प्रत प्राप्त झाली तेव्हा DRDAला पुढील कारवाईस तो पाठवली होती, जेणेकरून प्रपत्र ड मध्ये सध्या नवीन नावं घेणं समाविष्ट नाही आहे कारण ते वेबसाईट सध्या बंद आहे. ही वेबसाईट राज्यशासन स्तरावरून उघडण्यात यावी याची विनंती तिथं करणं आवश्यक होती. DRDA स्तरावरून तसा पत्रव्यवहार राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण यांना करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या त्या पत्राची प्रत आपल्याला देखील मिळालेली आहे की आपण तिथं पाठपुरावा याचा करत आहोत. राज्यशासन स्तरावरून ज्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल तेव्हा फक्त निंबोराच नाही तर तालुक्यातील सर्वच गावामधील जे काही वंचित बेघर गरजू लोक असतील अशा सर्व गरजवंतांची नावं या प्रपत्र ड मध्ये नव्याने समाविष्ट करण्याची कारवाई शासन स्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर आपण करून घेऊ. आज या निमित्ताने या उपोषणकर्त्यांचं उपोषण आपण या ठिकाणी त्यांना सोडण्यासाठी विनंती केली. निवेदनाच्या अनुषंगाने उचित कारवाई करण्यासाठी प्रशासन संवेदनशील व प्रयत्नशील आहे, तरी शासन स्तरावरून मार्गदर्शन व कारवाई करण्याचे निर्देश प्राप्त होताच नियमानुसार योग्य ती उचित कारवाई करण्यात येईल. तरी आपण आमरण उपोषणापासून परावृत्त व्हावे व प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती करून गट विकास अधिकारी बारसाकळे यांनी अखेर उपोषणकर्त्याची समजूत घालून त्यांना विश्वास देऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसन्नजीत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.